हरिओम श्रीराम अंमद मी जयश्रीराव उंबरेकर सिडको केंद्र छत्रपती संभाजीनगर माझा लेटेस्ट अनुभव हो म्हणजे पाडव्याच्या आदल्या दिवशीचा मी अशीच बाहेरून येत होते आणि येता येता माझ्या डोळ्यामध्ये काहीतरी गेल्याचा मला भास झाला तर मी खाली बसले आणि डोळ्यात खूप अंगार व्हायला लागली की काय गेलं व डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं आणि मिरची जशी आकारती तसा माझा डोळा आकारायला लागला पूर्ण लालबुंद झाला आणि सारखं पाणी यायला लागलं मग मी उठून घरात आले आरशात बघून तो एक किडा बारीक होता तो किडा काढला डोळ्यातून पण सारखं पाणी आणि खूपच होता सारखा डोळा तर माझी मैत्रीण म्हणायची बहिणी डोळ्याचं तुमचं म्हणजे अंगावर काढू नका दवाखान्यात जा तर मी थोडंसं अंगावरच काढलं पण इतका डोळा खुपाय लागला की डोळ्यातून घाण पण निघेल मला वाटलं डोळा आला की काय आपला पण ते पण आहे आणि मग मी काय करते पाडव्यापासून ते नववीपर्यंत रामरक्षा रोज तेरा वेळा म्हणते तर दुसऱ्या दिवशी मग मी रामरक्षा म्हणायला लागले रात्री रामरक्षा म्हटली आणि बापूंची उदी घेतली आणि पूर्ण डोळ्याला लावली बापूला म्हटलं बापू माझा डोळा चांगला कर कारण मी पारायण करत होते ज्ञानेश्वरी पारायण आमच्याकडं सप्ताह बसलेला होता तर मला दवाखान्यात जायला पण वेळ नव्हता मी उदी घेतली डोळ्याला लावली आणि रात्री झोपले सकाळी उठले तर माझा डोळ्याची लाली पूर्ण बंद झाली म्हणजे कमी झाली पाणी गळणं कमी झालं आणि दुखणंही कमी झालं म्हणजे असे कितीतरी असंख्य बापू क्षणाक्षणाला आपल्याला अनुभव देतो याचा अनुभव मला म्हणजे दोन हजार दहापासून मी आहे तर दोन हजार तेवीसपासून क्षणाक्षणाला मला बापू इतके अनुभव देतो त्याच्या अनुभवावर बापू आपल्याला भेटला हाच खूप मोठा अनुभव हा माझ्यासाठी माझ्या आयुष्यात आहे हरिओम श्रीराम अंबजने